ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढताना पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील 5 तालुके सध्या हॉटस्पॉट बनलेत। लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने शहरातील नागरिकांवर आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांवर निर्बंध आणखी कडक केले। लॉकडाऊनच्या काळात पुणे जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्या 6,799 जणांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत 20,47,000 दंड वसूल केलाय। जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। यात सर्वाधिक कारवाई ही हवेली तालुक्यामध्ये करण्यात आली आहे। या तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतोय, त्यामुळे यावरती निर्बंध येणं गरजेचं होतं। इंदापूर तालुक्यात 899, दौंडमध्ये 874, बारामतीमध्ये 573, जुन्नर येथे 456 कारवाई, मुळशी 450, शिरूर 435, आंबेगाव 392, तर सर्वात कमी भोर तालुक्यामध्ये 102 कारवाया करण्यात आल्यात। जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे, मात्र नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, असं मत जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद यांनी व्यक्त केलंय। कारवाई झालेली आहे आणि किती जणांवरती कारवाई केली, किती दंड वसूल झाला आणि सगळ्यात कुठल्या तालुक्यात जास्त आहे? आपले पुणे जिल्ह्यामध्ये 20,47,000 रुपयाची कारवाई, आपले लॉकडाऊन जो पुणे शहरमध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरमध्ये सुरू झाला होता, त्यावेळेला आपण पुणे ग्रामीणचे 23 गावामध्ये पण लॉकडाऊन केलं होतं, पण याला सोडून पूर्ण जिल्हाभरात आपण मास्कचा वापर आणि थुकण्यावर पाबंदी हे दोनचा एक विशेष मोहीम म्हणून घेतलं होतं। त्या मोहीममध्ये 100 ते 500 रुपयाचा दंड आकारण्याचा अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतला देण्यात आला होता। त्याच्यामध्ये कालपर्यंत 20,47,000 रुपयेची दंड वसूल करण्यात आली आहे। जवळपास 7,000 लोकांकडून ही दंड वसुली करण्यात आली आहे। याला सोडून थुकण्यावर पण पाबंदी आहे, त्याच्यावर पण काय दंड आहे, त्याच्यामध्ये जवळपास 3,00,000 रुपयाचा दंड करण्यात, इतर सर्व ग्रामपंचायतमध्ये या अमाऊंटची कारवाई करण्यात आली। ही कारवाई पुढे चालू राहील आणि कुठल्या तालुक्यात सगळ्यात जास्त कारवाई? सगळ्यात जास्त कारवाई हवेली तालुक्यामध्ये करण्यात आली, ज्या ठिकाणी 1,100 लोकांवर कारवाई करण्यात आली। हवेली तालुक्यामध्ये पर कारवाई अमाऊंट पण जरा जास्त होता, त्यामुळे अमाऊंटमध्ये पण ते जवळपास 3,00,000 रुपयेपर्यंत आहे, तर त्या जवळपास जास्त आहे। ये कारवाई पुढे चालू राहणार आहे। आपल्याला माहिती आहे की यदि आपण मास्कचा वापर केला, सोशल डिस्टन्सिंग चा पालन केला आणि आपण यदि सॅनिटायझरचा वापर केला, ये 3 गोष्टी यदि आपण व्यवस्थितपणे केले तो करोना पसरणार नाही, करोनाचा प्रादुर्भाव आपण थांबू शकतो। तो याच्यामुळे पुणे ग्रामीण क्षेत्रामध्ये ये कारवाई नक्की चालू राहणार आहे। बालाजी पोद्दार, झूम ऑन न्यूज, पुणे।